येत्या सप्टेंबर महिन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने T20 आणि एकदिवसीय संघाची निवड केली. यामध्ये महाराष्ट्र कन्या किरण नवगिरे हिची सुद्धा निवड झाली आहे. पाहुयात किरणचा इथपर्यंतचा हा प्रवास कसा होता. मी प्रॉपर मिरेगावच्या आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये हे गाव येतं. माझे आईवडील शेती करतात, माझे आईवडील शेती करतात. मला दोन भाऊ आहेत, एक कारखान्यामध्ये जॉब करतो आहे आणि दुसरा आता कॉलेज करतो आहे. आणि मी ज्यावेळेस स्टार्ट केलं होतं, स्टार्टिंगला स्कूलमध्ये असताना त्यावेळेस मी ॲथलेटिक्स करत होते आणि ॲथलेटिक्स करत करत मी नॅशनल मेडल जिंकले होते. आणि मेडल जिंकल्यामुळे मला बारामती शारदानगर कॉलेजमध्ये चान्स भेटला होता ॲडमिशनचा. सुनंदाताई पवार वहिनींनी मला तिथं ॲडमिशन फ्रीमध्ये दिलं होतं, हॉस्टेल वगैरे सगळं. आणि तिथं गर्ल्सची टीम होती क्रिकेटची, सो मला तिथं कारण क्रिकेट आवडत होतं, मग मला एक खूप चांगला चान्स होता क्रिकेट खेळायला. मग तिथं पोचल्यानंतर मी त्या टीममध्ये खेळले आणि मी युनिव्हर्सिटी लेवलला वगैरे त्या वर्षी खेळले. 2012, 13, 14, 15, 15, 16 ह्या 4 वर्षात मी युनिव्हर्सिटी वगैरे खेळले. आणि त्याच्यानंतर मी बीपेड करायला अहमदनगरला गेले होते आणि तिथे कॉलेज करत असताना तिथली टीम इन्व्हिटेशन खेळायला आली होती पुण्यामध्ये अजून कॅम्पसमध्ये. आणि ते इन्व्हिटेशन खेळत असताना मी खूप चांगला स्कोर केला होता आणि तिथले जे प्रेसिडेंट आहेत डॉक्टर इनामदार सर आणि व्हाईस प्रेसिडेंट अभिदा मॅडम, त्यांना माझा गेम आवडला होता आणि त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलून घेतलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही तुला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करू. आणि एका प्लेअरला तेच गरजेचं असतं सर, कारण गेम खेळत असताना ह्या फॅसिलिटीज भेटणं एका प्लेअरसाठी इझी होऊन जातं त्याच्या गेमसाठी. सो मला ते खूप भारी वाटलं आणि त्यांनी मला मुलींना कोचिंग करण्यासाठी सांगितलं आणि त्याच्यातून माझं जे पॉकेट मनी होती, माझं जर रेग्युलर खर्च, त्यांच्यासाठी त्यांनी पैसे पुरवले होते. सो मला हेल्प झालं त्याच्यानंतर आणि मी प्रोफेशनल क्रिकेट 2017 चालू केलं. आणि पहिल्या वर्षी महाराष्ट्राला सिलेक्ट झाले, दुसऱ्या वर्षी खेळले, मग नागालँडकडे ॲज अ गेस्ट प्लेअर पाहिजे होतं म्हणून मी तिकडे शिफ्ट झाले नागालँडला आणि तिकडून स्कोअर केला आणि T20 चॅलेंजसाठी सिलेक्ट झाले. आणि तिथंही मी फास्टेस्ट 50 केली होती. त्याच्यानंतर मला आता इंडियन टीममध्ये चान्स भेटतं सर. माझे कोच गुलजार शेख सर, माझी फॅमिली, माझे आईवडील, माझे भाऊ सगळ्यांनी सपोर्ट केला, ते सगळेच खुश आहेत आत्ता सध्या ह्या सिच्युएशनला आणि ह्या मुमेंटला ते एन्जॉय करत आहेत. आणि मी तेवढीच खुश आहे कारण एक सगळ्यांचं स्वप्न असतं, जे क्रिकेट खेळतात त्यांचं सगळ्यांचं स्वप्न असतं की इंडियन टीममध्ये खेळायचं. सो माझं ते स्वप्न होतं आहे, बट माझं हेही स्वप्न होतं की इंडिया वुमेन्स हा वर्ल्ड कप इंडियामध्ये आला पाहिजे. सो त्या पद्धतीने मी माझा गेम करते आणि प्रॅक्टिसही करते, कारण जर मला जर वर्ल्ड कपला चान्स भेटतो सो मी त्या पद्धतीने गेम करून जो माझं स्वप्न आहे वर्ल्ड कपचं तेही मी पूर्ण करू शकतो. किरणचे प्रशिक्षक गुलजार शेख यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार 2016 वयाच्या 22व्या वर्षी तिने क्रिकेटमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. शेख म्हणाले ती पुण्यातील आझम स्पोर्ट्स अकादमीमध्ये विद्यापीठ स्पर्धांसाठी आली होती. त्यावेळी ती गंमत म्हणून क्रिकेट खेळत होती. मी तिला षटकार मारताना पाहिलं, तिच्यातील क्षमता बघून मी थक्क झालो. मी आणि आमचे अध्यक्ष डॉक्टर PA इनामदार यांनी तिची चौकशी केली. तिचे उत्तर ऐकून आम्हाला आणखी एक धक्का बसला. तिने आम्हाला सांगितलं की ती फक्त मज्जा म्हणून क्रिकेट खेळत होती. तिच्या मते क्रिकेट हा फार महागडा खेळ आहे, त्याऐवजी तिला ॲथलेटिक्स मध्ये काहीतरी करून दाखवायचं होतं. प्रशिक्षकांनी तिचा सर्व खर्च उचलण्याचं ठरवलं आणि त्यानंतर तिने क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं. 2017 तिची महाराष्ट्र संघात निवड झाली, परंतु तिने नागालँडला जाण्याचा निर्णय घेतला आणि तिचा हाच निर्णय तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा ठरला. महिला T20 चॅलेंज नंतर किरणच्या आयुष्यात अनेक बदल झाले. ती क्रिकेटचा गांभीर्याने विचार करू लागली. क्रिकेटमध्ये टिकून राहण्यासाठी नियमित सरावाची आणि शिस्तीची गरज असल्याचं जाणीव दिलं झाली आणि आता तिची थेट भारतीय संघात निवड झाली आहे. मिळालेल्या या संधीचं ती सोनं कसं करते हे पाहण्याजोगं असेल.